नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज लाईव्ह दैनिक महाराष्ट्र। श्री क्षेत्र पळशी सुपो येथील रस्त्याचे काम पूर्ण करा। श्री क्षेत्र पळशी सुपो येथील नदीवरील पुलाचे काम व पळशी सुपो ते मोहिदेपूर रस्त्याचे अर्धवट काम तत्काळ पूर्ण करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू। गेल्या वर्षभरापासून श्री क्षेत्र पळशी सुपो बस स्टँडसमोरील पुलाचे काम अर्धवट स्थितीमध्ये बंद पडलेले आहे। तसेच येत्या रविवारपासून श्री क्षेत्र पळशी सुपो येथे भव्य यात्रा महोत्सव सुरू होणार आहे। तसेच लाखो भाविक भक्त श्री सुपोजी महाराज यांचे दर्शनासाठी श्री क्षेत्र पळशी सुपो येथे येत असून ॲटो रिक्षा चालक, प्रवासी, भाविक भक्त व गावकऱ्यांना आपला जीव मुठीत ठेवून सदर पुलावरून प्रवास करावा लागत आहे। तरीही सदर पुलाचे काम दर्जेदार पद्धतीने तत्काळ पूर्ण करण्यात यावा। तसेच गेल्या 3 महिन्यापासून पळशी सुपो ते मोहिदेपूर रस्त्याचे काम अर्धवट स्वरूपाचे करून काही ठिकाणी रस्ता पूर्णतः उखडलेला आहे। उखडलेल्या रस्त्यावर दर्जेदार पॅच मारून सदर रस्त्यावर कार्पेट सिलकोटचा थर टाकून सदर रस्ता पूर्ण करण्यात यावा। या दोन्ही मागण्यांसाठी आज उपअभियंता प्रथम श्रेणी सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव यांना रितसर निवेदन देण्यात आले। तसेच येत्या 8 दिवसात पूल व रस्त्यासंदर्भात कोणतीही प्रकारची कारवाई न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल। निवेदन देतेवेळी सारथी फाउंडेशन अध्यक्ष श्री प्रकाश विठ्ठलराव भिसे, वंचित तालुका उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर कोकाटे, वंचित युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष श्री अनिल रणित, श्री कृष्ण सानिसेव बाबर, श्री भैया तायडे, औताउल्ला खा उपस्थित होते। सी न्यूज दैनिक महाराष्ट्र जळगाव, जामोद, प्रतिनिधी नागेश भटकर।